प्रोड्यूस बाय सताक्षी कलेक्शन सिहोरा। फैशन और स्टाइल की दुनिया का एक अनोखा कलेक्शन लेकर आया है एकमात्र सताक्षी लेडीज कलेक्शन। भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथील लॉयन्स क्लब ने एक नवीन उपक्रम शुरू केला असून रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवणाची सोय शुरू केली असून आता या उपक्रमाला 100 दिवस पूर्ण झाले आहेत। कोरोना काळात हॉटेल दुकाने बंद असल्याने रुग्णालयात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणासाठी वनवन भटकावे लागत होते, त्यामुळे तुमसर येथील लॉयन्स क्लबचे माजी अध्यक्ष प्रदीप पडोडे यांनी या लोकांसाठी कुठेतरी जेवणाची व्यवस्था करावी असे आपल्या क्लबच्या सदस्यांना सांगितले। मग काय, क्लबच्या सदस्यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली असून तुमसर येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाची व्यवस्था करून दिली आहे। या उपक्रमाला 100 दिवस पूर्ण झाले आहेत। इतकेच नाही तर लॉयन्स क्लबच्या सदस्यांपैकी एखाद्याची वाढदिवस असला तर हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा न करता या ठिकाणी येऊन आपला वाढदिवस साजरा करून उरलेले पैसे या उपक्रमाला दान दिले जाते। गोरगरीब रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाची मोफत सोय करून लॉयन्स क्लबने एक सामाजिक बांधिलकी जपली आहे। तर हा उपक्रम अर्वरितपणे असा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले आहे। कोरोनाच्या काळामध्ये मागच्या 2 वर्ष आधीपासून पाहतो की लोकांना बरोबर अन्न भेटत नव्हता। इथे जेवढे रुग्ण ॲडमिट व्हायचे त्यांच्या रुग्णाच्या नातेवाईकाला अन्न भेटत नव्हता, ते वनवन भटकत होते। कुठून तरी लायन्स क्लबची म्हणून मला संकल्पना आली आणि आमचे लायन्स क्लबचे अध्यक्ष जे मनोजजी उकरे त्यांना आपण शेअर केलं की बा आपण या दवाखान्यामध्ये असं कुठेतरी एक सेंटर ओपन करावं की जेणेकरून की बा आपण सकाळी दुपारी संध्याकाळी त्यांना दोन्ही तिन्ही टाईम या नातेवाईकाच्या रुग्णांना अन्न मिळालं पाहिजे, ते कुठेतरी उपाशी नाही झोपले पाहिजे किंवा उपाशी नाही राहिले पाहिजे। हा ग्रामीण रुग्णालय ग्रामीण भागातून भरपूर लोक येतात आणि येणाऱ्या मागच्या कोरोनाच्या काळामध्ये येण्या जाणाऱ्याकरता सुद्धा व्यवस्था नव्हती त्या काळात, म्हणून या रुग्णांच्या नातेवाईकाकरता आम्ही निरंतर मागच्या ज्या 100 दिवस झाले, आज 100वा दिवस आहे, त्यांना भरपेट जीवन देण्याकरता आम्ही ही व्यवस्था केलेली आहे। याच्यामध्ये नातेवाई आमचे लायन्स क्लबचे संपूर्ण मेंबर सगळ्या लोकांनी सहभाग केलेला आहे आणि मनोज उकरे आमचे लायन्स क्लबचे अध्यक्ष आहेत, त्यांनी हा मी जे मनात विचार केला होता ते त्यांनी संकल्पना कृतीमध्ये उतरवली, त्यांच्यासुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो आणि ही सेवा निरंतर सुरू राहील। कुठून तरी जे आपण सुरू केलेलं आहे हा प्रकल्प आहे, याला भरपूर लोक जुळत आहेत। वेगवेगळ्या लोकांचे जे जसे लोक घरी वाढदिवस मनवतात ते आता वाढदिवस घरी न मनवता इथे प्रकल्पामध्ये येतात, त्यांचं एक लिमिटेड डोनेशन आहे, ते लिमिटेड डोनेशन देऊन त्यांच्या माध्यमातून त्यांच्या रुग्णांच्या लोकांच्या अन्नाची सेवा आम्ही लोकांना देत राहतो आणि ते निरंतर आम्ही देत राहू। हा लायन्स क्लबचा प्रकल्प त्याच्याच करता उभा केलेला आहे। लॉयन्स क्लबने गोरगरीब रुग्णांच्या नातेवाईकांना 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था सुरू करून एक सामाजिक बांधिलकी जपली आहे, त्यामुळे आपण सुद्धा हॉटेलमध्ये आपला वाढदिवस साजरा न करून पैशाची उधळणपट्टी करण्यापेक्षा गरजू लोकांना मदतीचा हात द्यावा। नगराध्यक्ष आमचे सिनियर लॉयन एमजे प्रदीपभाऊ पडोळे यांच्या कारकिर्दीत त्यांनी बघितला होता की तुमसरला कुठेतरी रुग्णांच्या नातेवाईकांकरिता निःशुल्क जेवणाची व्यवस्था इथे झाली पाहिजे, हा संकल्प त्यांनी 18-19 अध्यक्ष असताना त्यांनी केला होता। पण आम्हाला त्यांच्याकडून जे रूट मिळालं त्या माध्यमातून आम्ही पण त्याच्यात प्रेरित झालो आणि तिथून या प्रकल्पाची खरी सुरुवात झाली। हे आम्ही जे प्रकल्प दिसत आहे तुम्हाला लायन्स निःशुल्क अन्नदान सेवा समिती, हे मधुरत्ना स्थायी प्रकल्प 8 ऑक्टोबर 2021 याचं विधिवत शुभारंभ करण्यात आला आणि याकरिता आम्हाला लायन्स आपल्या भंडारा जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी संदीपजी कदम साहेब यांनी आमच्या साध्या लेटर पॅडवर इमिजिएट आम्हाला सँक्शन दिलं आणि कालांतराने आमचा प्रकल्प तयार झाल्यावर आम्हाला अशी एक अजून मंजुरी आली की सार्वजनिक बांधकाम विभाग आम्हाला हे पुन्हा आम्हाला प्रकल्प तयार करून देणार अशी असं पण आम्हाला पत्र मिळालं। पण त्याआधीच आम्ही 3 महिन्याच्या आधी सर्व समिती लायन्स क्लब तुमसरच्या सगळ्या सदस्यांनी आपला तन मन धनाने हा प्रकल्प उभारला आणि याला निरंतर सुरू ठेवण्याकरिता एक कमिटी तयार केली, लायन्स निःशुल्क अन्नदान सेवा समिती तुमसर ही परमानंट कमिटी या प्रकल्पाला नियमितपणे सुरू ठेवण्याकरिता बनवण्यात आलेली आहे।